Sebelum berkesan gaji, kalau ini masuk jauh nederlannya ini maju tarik itu masuk jauh nederlan pertama. अहो, राष्ट्रवादी सोडण्याच्याबद्दल तुमची मीटिंग प्रमुख कार्यकर्त्यांशी झाली होती. काय निर्णय झाला, राष्ट्रवादी सोडणार का आणि पुढची भूमिका तुमची काय असेल? परवाच्या 2 तारखेला आपल्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग आम्ही घेतली. त्या कार्यकर्त्याच्या मीटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या भावना पूर्णपणे राष्ट्रवादीची विरोध होती. थोडक्यात राष्ट्रवादी सोडली असं म्हणायला हरकत नाही. आज मी तेच जाहीर केलं की आज मी तुम्हाला परत एकदा सांगतो की राष्ट्रवादी मी पूर्ण सोडलेले आहे आणि येणाऱ्या काळात मी व माझे कार्यकर्ते ताकदीनं भाजपच्या उमेदवाराचं काम करतो. कुठल्या राष्ट्रवादी नेत्याला कंटाळून तुम्ही राष्ट्रवादी सोडली? राष्ट्रवादीच्या ह्या एका नेत्याचं नाव घेता येणार नाही. राष्ट्रवादीच्या ह्या यंत्रणेला कंटाळून जिल्ह्याचे असेल किंवा वरचे पक्षश्रेष्ठ असतील त्यांना सगळ्याला कंटाळून मी हा निर्णय घेतला. यंत्रणेत असं काय झालं आहे सोडायचा निर्णय घेतला? यंत्रणेत म्हणजे मी ज्यावेळेस राष्ट्रवादीत प्रवेश केला त्या दिवसापासून आणि त्याच्या अगोदर मी रासपमध्ये होतो. रासपमध्ये असताना पण राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करायची भूमिका जिल्हा बँकेच्या माध्यमातून घेतली आणि नंतरच्या कालावधीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, मार्केट कमिटी असेल आणि खरेदी विक्री संघ असेल ह्या सगळ्या संस्था ह्या शेखर गोरेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या आणि ताकदीने त्या जिंकल्या. असं असताना अचानक ह्या निवडणूक लढवत असताना काही केसेस किंवा काही संघर्ष झाला विरोधकांच्याबरोबर, त्या केसेसमधून नोका ही केस माझ्यावर लावली गेली आणि ते लावली गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतेमंडळीने अचानक नवीनच एक कार्यकर्ता तो नेतृत्व पुढे आणायचा प्रयत्न केला आणि ते विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला की आमच्यावर अन्याय होतं आहे, तुम्ही अशा पद्धतीने काय करताय हे विचारत असताना त्यांनी आम्हाला कधीही 1 वर्षात वेळ नाही दिला आणि एवढ्या ताकदीनं तिथं राष्ट्रवादी आम्ही उभी केली ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची एकही ग्रामपंचायत येण्याची परिस्थिती नसताना 70% ग्रामपंचायत 70 ते 75% सोसायटी पंचायत समितीवर वर्चस्व, जिल्हा परिषदेवर वर्चस्व, खरेदी विक्री संघ 13-0 अशा सर्व निवडणुका आम्ही ताकदीने विरोधकापासून आम्ही काढून घेतल्या आणि त्या ताकदीने लढवल्या आणि जिंकल्या. अहो, तुम्ही म्हणताय राष्ट्रवादी सोडलेले, लोकसभेला भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन तुम्ही काम करताय. आता येणाऱ्या विधानसभेला तुम्ही भाजपचे उमेदवार असाल का? काय नक्की आत्ता तो विषय आत्ता नाहीच आहे. आत्ता ह्याच मुद्द्यावर ओएसडी साहेब असतील, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी साहेब असतील श्रीकांत भारती, ते माझ्या घरी आले, त्यांनी माझ्यावर चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यावर बसायची विनंती केली आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः माझ्या मला विनंती केली की आमच्या भाजपच्या उमेदवाराला आपण पाठिंबा द्यावा आणि येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला मानखटामध्ये दुष्काळी भागातील ज्या योजना आहेत त्या योजनेला भरीव निधी द्यायचा आम्ही प्रयत्न करतो.